हेलो, नमस्ते प्रमोद सर। नमस्ते नमस्ते सर। ग्रेट यस ग्रेट। सर। सो आज आपण भेटलो आहोत। तुम्ही जो 7, 8, 9 जूनला 3 दिवस तुमच्या आयुष्यातले बहुमूल्य वेळ काढून तुम्ही हिलिंग ह्युमन मध्ये बॉडी माइंड डिटॉक्स रिट्रीट प्रोग्रामला आला होतात, तर यस त्याचा जो तुमचा अनुभव आहे तो हाँ जाणून घेण्यासाठी आपण आज कनेक्ट झालो आहोत। क्या तर बात। तुम्हाला थोडंसं तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा सर। हो नक्कीच। तुम्ही तर मला ओळखता पण माझी माहिती असं असेल, माझं नाव प्रमोद बेहरा। मी ॲक्वाजीवन कंपनी लीड करतो जी वॉटर ट्रीटमेंटमध्ये काम करते। मी आत्ता सध्या 5 ते 6 कंट्रीजमध्ये वॉटर ट्रीटमेंटचे इक्विपमेंट सप्लाय करतो। जे वॉटरचे जार असतात, सॉफ्टनर्स असतात, इंडस्ट्रियल असतात, डोमेस्टिक असतात, मेडिकल ग्रेड डिव्हाइसमध्ये हे सगळं आपण सप्लाय करतो। आणि ग्रेट। बिझनेस करत असताना मला एक खूप मोठा चॅलेंज होता की आपला डाएट, म्हणजे एवढे मीटिंग्स बॅक टू बॅक असायचे, लोकांना भेटणं, ट्रॅव्हलिंग आणि स्ट्रेस, बट ऑब्विस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस भरपूर होता, त्यामुळे केस जाणं किंवा वजन कमी होणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जाणवायच्या। आणि ह्याच्यानंतर ना कुठेतरी बिझनेस सेट झाल्यावर मला कळालं की हेल्थ शिवाय मोठे कुठे, आणि तो म्हणजे महत्वाचा सर कुठे, की जेव्हा आपण ट्रेक केलं आणि तेव्हा मला जेव्हा कळालं की अरे बाप रे, म्हणजे 70 वर्षाचे जे आपले टीममेट होते सगळे, की ते 70 वयाचे असून पायात रॉड असून ते पुढे आणि मी सगळ्यात लास्ट आहे, मग मला माझी स्वतःची थोडीशी लाज वाटली। मी म्हटलं की हे मी काय कमवलं, म्हणजे काय कमवायला चाललो होतो, मी काय कमवलं। आणि मी स्लिम ट्रिम असल्यामुळे मला एक गैरसमज होता सर की मी खूप हेल्दी आहे, आणि नंतर मला सेशन मध्ये तुमच्याकडून कळालं की तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे। मग ही गोष्ट खूप म्हणजे अप्रतिम होती की यार रिअलायझेशन होणं खूप इम्पॉर्टंट आहे सर। आणि म्हणजे काय सांगू मी तुम्हाला सर, खूप अनुभव आहेत, मला खूप बोलायचंय। अरे अरे, नक्कीच तुम्हाला बोलायचा चान्स देतो। मला फक्त हा प्रश्न विचारायचा होता, जसं की तुम्ही तिथे देखील बोलला होता, तर तुम्ही रिट्रीट ह्यापूर्वी देखील केले आहेत, तर यस तुम्ही यस म्हणजे तुमच्यासाठी रिट्रीट ही गोष्ट नवीन नव्हती, तर तुम्ही करेक्ट। बाकी रिट्रीट आणि ह्या रिट्रीट मध्ये काय असं, म्हणजे आपल्याला काही कुठल्या रिट्रीटला नावं नाही ठेवायची, बट जस्ट एक जो व्यक्ती पहिलं म्हणजे काय असं तुम्हाला वेगळं जाणवलं आपल्या रिट्रीट मध्ये। तर पहिली गोष्ट आहे ना, मी एक 2 दिवसाचा रिट्रीट केला होता आणि तो मी गोव्याला केला होता डाऊन दी लाईन कोविडच्या आधी। आणि त्याच्यासाठी म्हणजे मी फी प्रचंड भरली होती सर, मी 60,000 रुपीज भरले होते 2 दिवसाचे। आणि तुम्हाला सांगतो की त्यात जेवण पण होतं आणि त्याच्यानंतर जी स्मूदी, म्हणजे तुम्हाला भूक लागतेच डिटॉक्स मध्ये, तर ती जी स्मूदी होती मी 300 साडेतीनशे रुपये आणि प्लस 400 रुपये असे मी फक्त स्मूदी पिलं, आणि ते तुम्ही एवढ्या प्राइस मध्ये कसे दिले मला अजूनही नाही समजत आहे ते गणित। म्हणजे त्यांनी 60,000 रुपये घेऊन त्यांना परवडलं नाही, आणि त्यात ते मोकळे सोडायचे, म्हणजे खूप टाइम असा फ्री सोडायचे, नॉलेज शेअरिंग काय नव्हतं। त्यांनी जस्ट आम्हाला 2 दिवस थांबून घेण्याचे पैसे जास्त करून घेतले, कदाचित ते हॉटेल होतं किंवा हे मेन, म्हणजे त्यांना जी व्हॅल्यू द्यायची होती ती नव्हती तिथे, मला ती नाही भेटली जी मला इथे एवढ्या कमी कॉस्टमध्ये। म्हणजे जेव्हा मी तुम्हाला खरं सांगतो सर, म्हणजे माझं आता पर्सनल तुम्ही रिव्ह्यू घेता, मी पर्सनली बोलतो, स्टेजवर नाही बोलणार। मला जेव्हा वाटलं की अरे म्हणजे 9-10 हजार रुपये मध्ये करायचंय, ते म्हणलं अरे हा टाइमपास आहे, मी 7,000 रुपये करून आलोय, तर 9,000 म्हणजे काय, म्हणजे टाइमपास आहे ना सरळ माझ्यासाठी। आणि मी गेल्यानंतर कळालं मी टाइमपास केला होता हे खरंय। ही व्हॅल्यू नाही देऊ शकत ती लोक, नाही देऊ शकत। आणि मी माझ्या फॅमिली सोबत जो टाइम स्पेंड केला ना सर, तो अप्रतिम होता सर। म्हणजे बाकी अजून एक 1 डे मी रिट्रीट केला होता सर, मी तोही सांगतो तुम्हाला, तिथं त्यांनी अर्धा दिवस गप्प बसवण्यामध्ये घालवला। तर आणि नंतर जेव्हा मी त्या झोन मध्ये जाऊ तेव्हा मग त्यांनी रात्री आम्हाला सलाड वगैरे दिले आणि सब्जा वॉटर वगैरे असं सगळं दिलं, आणि सांगितलंच नाही की नंतर ना काय करायचं, मेन म्हणजे काय प्री काय करायचंय, वाईल काय करायचंय आणि पोस्ट काय करायचंय। ठीक आहे, तुम्ही एक कोर्स करता, ठीक आहे, तुम्ही आता तिथं होता, तुम्ही जेवण प्रोव्हाइड केलं, आम्ही मॅनेज केलं, ओके, त्याच्यानंतर काय? तर त्याच्यानंतर ना ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला दिनचर्या दिली, जसं ग्रुप बनवला, जसं तुम्ही फॉलोअप घेतला, जसे मला फोन आले, मला मेसेजेस आले, मला जो गायडन्स भेटला, त्याच्यामुळे मला ऍक्च्युली डिटॉक्सला, म्हणजे ऍक्च्युली माझे 2 किलो शेवटच्या दिवशी, तिसऱ्या दिवशी माझं 3 किलो वजन कमी झालं। हो, म्हणजे पण मला फायदा केलं तुमचं। हा मला कुठल्याही प्रकारचं मला म्हणजे मुंग्या येणे किंवा चक्कर येणे किंवा लो एनर्जी फील करणे असं काहीही झालं नाही। लोकांचा मला गैरसमज होता की बाबा माझं ऑलरेडी वजन कमी, मी अजून कमी करणार तर मला काहीतरी त्रास होईल, तर मला काही त्रास झाला नाही। आणि जे वेट माझं आत्ता आहे ते म्हणजे एकदम मसल जे वेट आहे ते प्रॉपर आहे, आणि मी तो मला पाहिजे तेवढा मी फॉलो केला। आणि एक गोष्ट चांगल्या पद्धतीने चेंज झाली मी तुम्हाला शेअर करेन।
अरे गुड गुड गुड, नक्कीच नक्कीच. सो म्हणजे रिट्रीट तुम्ही आधी केल्या होत्या, त्या हो रिट्रीट मध्ये तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी करायला भेटल्या ज्या पहिली वेळ तुम्ही आयुष्यात करत होता? सर, फर्स्ट ऑफ ऑल जे एन्व्हायरमेंट भेटलं ते खूप फ्रेंडली होतं, तुमचा अप्रोच खूप फ्रेंडली होता. दुसरी गोष्ट काय, मी जिथे केलं तिथे सगळे फॉरेनर्स होते, आम्ही दोघंच इंडियन होतो, त्यामुळे कम्युनिकेशनचा पूर्ण मोठा बॅरियर होता, खूप मोठा बॅरियर होता तिथे. दुसरी गोष्ट, ते रेडी नव्हते बोलायला किंवा सगळ्यांना पर्सनल स्पेस पाहिजे होता. आणि मला एकदम ऑपोजिट इकडे भेटलं, मला नवीन फ्रेंड्स भेटले, मी क्वालिटी टाइम स्पेंड केला आणि एकमेकांच्या नॉलेजमध्ये भर पडली. आणि मला कळालं की म्हणजे चांगली चांगली लोक रिट्रीटला येतात, असं नाही की कुणी पण, खूप चांगली लोक येतात. म्हणजे त्याच्यात आजारी लोक पण आहेत, कुणी नोकरदार वर्ग आहे, बिझनेसमॅन आहेत, किंवा कुणी गृहिणी आहेत, वयस्कर माणसं रिटायरमेंट नंतर सुद्धा येतात, म्हणजे त्यांना ते महत्व कळतं. तर मला ही डायव्हर्सिटी तिथं जमली आणि ती खूप छान होती, म्हणजे मला तो डिफरन्स जाणवला. आणि प्लस फूड जी कॉस्टिंग आणि जी क्वालिटी होती अप्रतिम होती सर, अप्रतिम. आणि जे पाणी मला प्यायला भेटलं अल्कलाईन, मी स्वतः तो व्यवसाय करतो पण दिवाखाली अंधार जो म्हणतात तो माझ्या बाबतीत व्हायचा. मी खरंच ते पाणी कन्झ्युम करायला किंवा ट्रीटमेंट घ्यायला मला वेळ नाही भेटला, पण तिथे असल्यामुळे मी पूर्ण ट्रीटमेंट करू शकलो. ब्युटी वॉटर म्हणा किंवा गुळणी म्हणा, आय वॉश म्हणा, आणि डिटॉक्स करायला कंटिन्यू ते पाण्याचा जो सोर्स, म्हणजे सगळ्यात जास्त रोल पाण्याचा आहे, तर ते पाणी जे तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड केलं तिथं ते अप्रतिम होतं. त्यामुळे मला रिझल्ट लवकर जाणवला असं मला वाटतं. आणि एवढं महाग पाणी कोण देत नाही सर, तिथे आम्ही अल्कलाईनची बॉटल आम्हाला 200 रुपये टॅग असलेले दिले होते त्यांनी. त्यांनी 10 बॉटल दिले होते आम्हाला 2 दिवसांसाठी. वा वा वा, की तुम्ही अनलिमिटेड आम्हाला दिलं. ग्रेट ग्रेट ग्रेट, म्हणजे फूड पण अल्कलाईन होतं आणि वॉटर पण अल्कलाईन होते आणि एन्व्हायरमेंट पण नॅचरल होतं आणि एक्झॅक्टल पण चांगलं होतं. करेक्ट करेक्ट सर, फॅन्टॅस्टिक. आता हा रिव्ह्यू शूट करतोय आपण 3 आठवड्यानंतर, रिट्रीटच्या 3 आठवड्यानंतर. तुम्ही भरपूर साऱ्या सवयी तिथून घेऊन आला असता, तर काही अशा गोष्टी म्हणजे तुम्ही चेंज केल्या, काही नवीन अडॅप्ट केल्या, काही सोडून दिल्या ज्याबद्दल तुम्हाला सांगायला कॅमेरावर तुम्ही सांगू शकत असाल त्या सांगा सर. सर, माझ्या काही बॅड हॅबिट्स होत्या आणि मी त्या कदाचित नाही सांगणार, पण तुम्ही बॅड हॅबिट्स मी एक होते ती मी सोडली. कारण की जेव्हा मला कळालं की माझे लंग्स खूप वीक आहेत, जेव्हा मी परफॉर्मन्स कमी झाला आहे, तेव्हा मी ती बॅड हॅबिट क्विट केली. आणि ती सगळ्यात चांगली गोष्ट होती माझ्यासाठी, म्हणजे खूप मोठा टेकअवे होता, कारण की ते एवढं इझी नव्हतं आणि त्याच्यामुळे ऍब्सिडेटिव्ह स्ट्रेस मला खूप वाढत होता. पण आता मला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत नाहीये किंवा इन्फ्लुएन्स वगैरे नाहीये, मला अस्थिरता जाणवत नाहीये आणि एकदम मजा येते. दुसरी गोष्ट, एक हॅबिट सर मी जेव्हा केली की मी सकाळी उठल्यावर सलाड खायला लागलो. हो, म्हणजे फ्रुट सलाड, तर मी फ्रुट्स खायला लागलो आणि ते माझ्याच्याने होतं, मला फ्रुट्स आवडायचे नाही ऍक्च्युली. त्या 3 दिवसात मी एवढे फ्रुट्स खाल्ले वेगवेगळ्या पद्धतीचे, तर फळांवरती प्रेम झालं. क्या बात आहे, ते एक चांगली गोष्ट होती माझ्यासाठी. दुसरी गोष्ट, मी तळलेले बंद केलं सर. अरे वा, मी तळलेलं खूप कंट्रोल केलं. आणि असं होतं की ते 3 दिवस केलं तर आपण पुढे काय नाही करू शकत, आणि आता मला फरक पण नाही पडत. म्हणजे मी बाय डिफॉल्ट म्हणजे हा नाही मी खाते सगळं असं बोलतो लोकांना. सर सरच लोक असं बघतात माझ्याकडे काय झालेलं, आधी तर खायचा म्हणजे झोमॅटो वरून मागवायचो, इकडून तिकडून मागवायचं, तर आता जरा बंद केलंय. इव्हन सर, मी तुम्हाला एक दाखवायला आवडेल की मी माझ्या ऑफिसमध्ये, पण हे बघा सर, वा वा, ड्रायफ्रुट्स. क्या बात आहे, मला भूक लागली. हे फ्लेक्स आणि सीड्स आहेत सर. हा ना, सीड मी हे कंटिन्यू खातो आणि मला भूक लागली ना की मी आता वडापाव खायला जायचो किंवा काहीतरी, तर मी 2 चमचे खातो. मी अल्कलाईन वॉटर पण पितो सर कंटिन्युअसली, त्यामुळे मला एनर्जी डाऊन झाल्याचं कधीच वाटत नाही. मी घरी लवकर जेव्हा जातो, आता लवकर जाणं पॉसिबल होत नाही, पण मी 7-8 वाजता, जसं की 7-8 वाजेपर्यंत मी जेवण घेतो आणि त्याच्यानंतर मी नाही जेवत. वा, म्हणजे भरपूर चांगल्या गुड हॅबिट्स तुम्ही अडॅप्ट केल्या, बॅड हॅबिट्स तुम्ही क्विट केल्या. या रिट्रीटला विथ फॅमिली आले होते, मला वाटतं तुम्हाला एक फॅमिली सपोर्ट नक्कीच मिळाला असेल. तुम्हाला फॅमिलीचा काय फीडबॅक, म्हणजे त्याचा फीडबॅक आम्ही वेगळा घेऊच, पण एक ओव्हरऑल तुम्हाला थोडंसं सांगेल. माझ्याशी कसं सिंक्रोनाइज होईल ते मी तुम्हाला सांगतो. जसं तुम्हाला म्हटलं की मी आधीचा रिट्रीट केला, मी घरी आलो, त्यांना त्यातला काही विषय माहित नव्हता, त्यांना त्याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं, तर त्यांनी मला असा अप्रोच केला, खा रे काय होत नाही. आता जेव्हा ते जाऊन आलेत, ते मला आधी द्यायचे, आता ते देणं त्यांनी बंद केलं आणि ते माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह होतं, कारण की त्यांना कळालं की हे नाही द्यायचं आपल्या मुलाला. म्हणजे तुम्ही जर कोण रिट्रीट ला येत असेल तर तुम्ही कंपल्सरी तुम्ही करून टाका, मॅन्डेटरी करून टाका, किचनची व्यक्ती असली पाहिजे, घरची व्यक्ती असली पाहिजे. कारण की एक एन्व्हायरमेंट असणं खूप गरजेचं आहे, फक्त नॉलेज असून काही फायदा नाही, तर एन्व्हायरमेंट झालं पाहिजे, तुम्हाला देणारी लोक त्या भावनेनी दिलं पाहिजे त्यांनी.
की अरे हे चुकीचं आहे, आपण यांना नाही द्यायला पाहिजे. तो उपाशी झोपतोय ही जी भावना इंडियामध्ये आहे की हा उपाशी झोपतोय, ही भावना जर तुटली ना सर तर मजा येईल. आणि मी ते घरच्यांना वाटतं की अरे हा उपाशी झोपला तरी काय याला होणार नाही, इट्स ओके, त्यांनी खाल्लेलं आहे फ्रुट्स आणि हे, त्यांनी सकाळी उठून हे खाल्लेलं आहे ते खाल्लेलं आहे, मग त्यांना ते कळतं की हा उपाशी नाहीये, ही इज ऑन अ राईट पाथ. तर फॅमिलीला आणण्याचा जो म्हणजे डिसिजन होता तो माझ्या लाईफ मधला बेस्ट डिसिजन. क्या बात, म्हणजे तुम्हाला त्याचे फायदे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली वन टाइम, टाइमची जास्त इन्व्हेस्टमेंट होती कारण अमाऊंट फार छोटी आहे, पण इन्व्हेस्टमेंटचा जो रिटर्न आहे तो तुम्ही मला वाटतं इथून पुढे लाईफ टाइम एन्जॉय करा 100%. आणि तुम्हाला सांगतो सर, हे कळत असताना मी लोकांना अननोइंगली रेफर झालं, लोक म्हणतात कुठे गेला होता, कुठे गेला होता, मला पण सांग, नेक्स्ट टाइम सांग. मला दोन डॉक्टरांनी विचारलं, बिकॉज मी ज्या फील्ड मध्ये काम करतो ना, आय एम व्हेरी कनेक्टेड टू डॉक्टर्स, तर डॉक्टर म्हणले कुठे आहे कधी आहे, मग म्हटलं मी तुम्हाला सांगतो. मग फी किती आहे, मी म्हटलं फी खूप जास्त आहे, 30,000 रुपये 40,000 रुपये. अरे चालेल ना, मी येतो ना. आय वॉज लाईक की अरे अरे काय करायचं आता. सो पीपल आर रेडी ऑन दॅट व्हॅल्यू सर, कारण त्यांनी तो रिझल्ट माझ्याकडे बघितला, माझ्या सर्व्हेकडे बघितला, माझा अप्रोच आणि फेस व्हॅल्यूकडे बघितलं. इट वॉज अमेझिंग सर. म्हणजे मला वाटतंय एवढ्या कमी अमाऊंट मध्ये, म्हणजे तुम्ही जी फी सांगितली ती आपल्या अमाऊंटच्या 4 times हायर सांगितली तरी लोक तयार आहेत, लोक रेडी आहेत, लोक विथ फॅमिली रेडी आहेत. हा विथ फॅमिली रेडी आहेत, सो समजू शकता कारण रिझल्ट तसे आहेत. आणि हे ह्युमनचा पर्पज आहे की तुमच्या फूडला मेडिसिन मध्ये कन्वर्ट करायचं, बरोबर, लाईफस्टाईलला करेक्ट करायचं. जसं आम्ही सांगतो लेन्स टेक्निक, लाईफस्टाईल करेक्शन, एज्युकेशन, न्यूट्रिशन आणि सपोर्ट. जसं तुम्ही सांगितलं की तिथून आल्यानंतर देखील आमच्या टीमचा तुम्हाला कॉल येतोय, सपोर्ट येतोय, सेशन्स होतात रेग्युलर. सो ग्रेट ग्रेट, खूप छान. म्हणजे तुमच्या अनुभवातून आम्हाला, आम्ही जे काम करतो याचं एक सॅटिस्फॅक्शन मिळतं जेव्हा तुम्ही आमच्यासोबत फीडबॅक शेअर करता. थँक्यू थँक्यू, म्हणजे तुम्ही एवढा वेळ काढला. मला नक्कीच विचारायला आवडेल की तुम्ही जर का पुन्हा या रिट्रीट असतील तर तुम्ही काय फ्रिक्वेन्सीवर रिपीट करायला इंटरेस्टेड आहात, म्हणजे वर्षात किती वेळा? मी सर 3 महिन्याच्या फ्रिक्वेन्सीला. तर क्या बात आहे, एनी टाइम. बॉडीची सर्व्हिसिंग 3 महिन्यातून एकदा व्हायला व्हायलाच पाहिजे, ते काही कशी असते. आणि दुसरी गोष्ट सर सांगू का, कदाचित तुम्ही तो स्किप करताय जो मी अनुभवला, की फक्त बॉडी नाही सर, माइंडची पण सर्व्हिसिंग होते तुमच्या इथे. येस येस येस, आणि ती खूप छान होते. आपल्याकडे बॅक टू बॅक सेशन्स चालतात, त्याचा तुम्हाला फायदा होतोय. छान, खूपच छान. स्पोर्ट्स तुम्ही पहिली वेळ बरेचसे खेळला असाल तिथे. स्पोर्टमुळे काय झालं, जी स्वेटिंग झाली, म्हणजे आम्ही रोज आता तुम्ही बघता एसी मध्ये बसून आणि मीटिंग घेऊन जे बॉडी स्टिफ झालेली आहे ती तिथं मोकळी झाली. आम्हाला म्हणजे खूप दिवसांनी खेळल्यामुळे म्हणजे डॉक्युमेंट रिलीज झालेत ना, ते खूप छान झाले. एकदम तो आनंद म्हणजे नाही मोजतायत, पैशांनी नाही विकत घेत आहेत रोजच्या जीवनामध्ये. आज लोकही तशी नाही राहिली, एन्व्हायरमेंट तसं नाही राहिलं, मूड तसा नाही राहिला, म्हणून बॉडी पण तशी नाही राहिली. पण बॉडीची बेसिक रिक्वायरमेंट ती आहे जी तिथं एन्व्हायरमेंट क्रिएट झालं सर. जसं आम्ही संगीत खुर्ची खेळलो, जसं ट्रेकिंग केलं आपण सगळ्यांनी, खूप छान, खूप मजा आली सर. ग्रेट ग्रेट, खूपच छान. तुमचा फीडबॅक नक्कीच सर्वांना प्रेरणा देईल, जो कोण हा व्हिडिओ पाहिल त्याला. नक्कीच सर, नक्कीच. आणि थँक्यू तुम्ही वेळात वेळ काढून. नक्की सर, अजून एक सांगायला आवडेल मला. येस सर, तुम्हाला अजून काय करायचं असेल? हो, माझ्या इथे मी ऑफिस मध्ये बसतो तर माझ्या केबिन मध्ये मी हे समोर लावलेलं आहे, तर लोक विचारतात की हे काय. अरे वा. आणि जेव्हा मला डॉक्टर वगैरे भेटायला येतात, मी आवर्जून हा बॅच युज करतो आणि सांगतो की वी आर टुवर्ड्स दिस ह्युमॅनिटी. आणि हा खूप इम्पॅक्टफुल आहे. थँक्यू फॉर दिस. अरे थँक्यू सो मच. थँक्यू, तुम्ही हा बॅच तिथे लावलाय त्यासाठी आम्ही थँक्यू म्हणायला हवं. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा थँक्यू की तुम्ही वेळात वेळ काढून, तुमचं एवढं बिझी शेड्यूल आहे, एवढा मोठा व्यवसाय आहे तुमचा, त्यातून तुम्ही रिव्ह्यू देण्यासाठी टाइम काढला, त्यासाठी पण खूप खूप आभार. आणि आपण पुढच्या रिट्रीट मध्ये तुम्ही याल, आणि जसं तुमचं वेट गेन करायचं, मी म्हणेल वेट गेनच्या ऐवजी आपण चांगलं मसल गेन करून पुढे पुन्हा एकदा. मला तुमची पर्सनल मेंटरशिप त्याच्यावर घ्यायची. मला माहित नव्हतं तुमचे प्रोजेक्ट काय आहेत किंवा प्रोडक्ट काय आहेत. मला आता कळालं की माझी बॉडी काय आहे, आता मला कळेल की माझी गरज काय. येस येस, मग मी तुमच्याकडे येईल. मला मेंटरशिप हवी आहे. आपण पुढच्या वीक मध्ये ते सबस्क्राईब करू, कारण की मी आता बिझनेस टूर मध्ये आहे तर कदाचित पॉसिबल नाही, आणि मला ते स्ट्रिक्टली फॉलो करायचंय म्हणून मी त्याला डिले करतो. ओ ग्रेट ग्रेट ग्रेट, वी आर हॅपी टू सर्व यू. थँक्यू वन्स अगेन. आणि नक्कीच असेच तुम्ही ग्रो करत राहा, हेल्थ वाईज, बिझनेस वाईज तर तुम्ही ग्रो करतच आहात, बट त्याचबरोबर हेल्थ मागे पडता कामा नये, त्यासाठी आहे. थँक्यू सर, बेस्ट ऑफ लक. आणि मी नेक्स्ट टाइम लोकांना घेऊन येणार आहे सर. अरे मोस्ट वेलकम सर, मोस्ट वेलकम. थँक्यू थँक्यू.